जमिनीवर स्वर्ग उतरावा आणि तो स्वतःच्या डोळ्याने पहावा, इतकं सुंदर दृश्य. लागलं बाबूला डिस्टन्स आहे पण व्ह्यू मस्त इकडून. भाई सो आजचा एक्सप्रेस काय म्हणतो तुमचा मित्र? सदमत आहे मित्र आपला. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. आज खूप दिवसांनी राईडला चाललो आहे आणि सोलो राईड आहेत, काही फ्रेंड्स आहेत. सर हळूहळू प्रयत्न करतो परत स्ट्रीमलाईन करायचा पण थोडा प्रॉब्लेम्स होत आहे. लग्न करून बघा रे, तुम्हाला मग समजेल. एनिवाईज आपण निघा. बाईक पार्टी आहे ती मी काढतो. अरे भाई साहब, जैसे मी बोललेलो की आपला अजून एक मित्र बनता, विराज बनताय. विराज ई सरनेम नाव आहे, फुल डेंजर सरनेम आहे. सरनेम बरं आहे. इतका गायला स्पेलिंग पण सांग. अरे ठीक आहे रे. नाही इतकं पाहिला स्पेलिंग मध्ये. अरे हा बघा आमचा रायडर आलेला आहे बॉस, आणि नवीन वी पल्सर आहे ना. उद्घाटन केलं ते तू? काय आलं उद्घाटन केलं घासला? उद्घाटन एक नंबर म्हणता नया बाईक है भाई. कितना किलोमीटर है? ओनली 27 किलोमीटर. और कितना? 272. और ये देखो, दिखा 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 भाई, नया बाइक का कैसा टूटता है ये देखो. एयरफोन ये कान में डालो, गाना सुनते जाओ इसको. ये डिचिक डिचिक लागलं बाबूला. लागलं काय झालं? उद्घाटन सोहळा झालेला आपला आणि विराज आणि आम्ही सगळे निघत आहे राईडला पुढे. सो भावेशची नवीन बाईक आहे, सो टाळ्या त्याच्यासाठी, दोन्ही गोष्टीसाठी टाळ्या मारा. फायनली खूप दिवसानंतर बाबाच्या ढाब्यावर आलं. सो भावेश कसं वाटतं जे फर्स्ट राईड विथ नॉनस्टॉप कसारा? खतरनाक वाटलं. खतरनाक वाटलं. दुःख झालं काय? दुःख पहिलं झालेलं पण थोडं थोडं ते निवत गेलं. निवत चाललं जसं असं सह्याद्रीत चाललंय. विराज कसे लगा? मस्त ना एकदम. ह्याच्या दुःखात सहभागी व्हायचं आता. पार्टी तोच दिला आज न्यू बाईकची. चालेल ना? न्यू बाईक का पार्टी हमें चाहिए. हम दुःख भी उतना क्या बोलते हैं इसको, सांत्वन करेंगे. दुःख झालं. चला भाई, नाश्ता बिस्टा झालेला आपला सगळा. आपले रायडर्स तयार आहेत पुढच्या लोकेशनसाठी. सो जास्त करायचं जास चिल करायला, एक दोन वॉटरफॉल बघूया, एक लोकेशन फिरूया आणि रिटर्न घरी जाऊया. खूप दिवसाने आलो म्हणून बाकी जण आहे आणि ही आपल्या सगळ्यांची फेवरेट प्लेस. सो ट्रेकर्सना माहिती आहे कुठली प्लेस आहे, कमेंट करून सांगतील कुठल्या प्लेसला होतो. चलो बाय. ह्यावेळी वॉटरफॉल बघायला जरा उशीरच झाला आम्हाला, पावसात संपल्यावर आलं आहे. पण जरा बरं वाटतं की अजूनही वॉटरफॉल जिवंत आहे. थोडं लांब आहे, जाऊया थोडं चालत जाऊया. ते जास्त लांब नाही आणि आमचे मेंबर जास्त चालणारे नाहीत, त्यामुळे असे रोड साईडचेच वॉटरफॉल मी बघितलेत जे एक्सप्लोअर करू शकतो. चला माहीत असेल तुम्ही बघितलं अशा वॉटरफॉलच्या रस्त्याच्या बाजूला. दाखव द्या थकेले दुसरा थकेला. पाणी मे क्यों भिगो रहा है पैर? लग गया अंदर पानी. तू ये दे हाथ दे. रेकॉर्ड मत कर. नहीं रेकॉर्ड अभी तू तू वायरल होना रहस. इकडे यार मोठा दगडा पाय ठेव. दे दे बॅग दे, इधर बॅग दे, बॅग दे. तू खुद को संभाळ जा. तो बायकोलाच दाखव हां कशी शूटची वाट लावते नवीन. तो बघ कसा आपली मरवतोय बघ तो बघ.
अरे ये भाई उधर चोर गंदा है। हाँ ये आजा 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 सोना। ये रे भाजा बाबू आला 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 बस। हाँ एकदम बस आई वॉटरफॉल मिल गया अपने को चालू वाला वॉटरफॉल एकदम। आणि आमचा मित्र चालत चालत इथपर्यंत आलाय, कसं वाटतंय विरस तुला? हां ठीक आहे बनातो ना यार, चल जा ना ले चल। कुंदन आठवलं? कुंदन विराज कुंदन याद आहे? कैसा लग रहा है विराज? अरे एक नंबर। इतना पसीना पसीना क्यों हो रहा है? पानी टपक रहा है तेरे नाक से? हाँ क्या है ना अभी। चल झूठा बेचारे इकड़े थकले। अरे सॉरी जो ड्रोन शॉट में चड्डी मैन आले असेल तर एक कुंदन पण आहे मगाशच्या ह्याच्यात, तो पण बघा। आपण पुढच्या व्हिडिओ वॉटरफॉल लावा, व्हिडिओला नाही वॉटरफॉलला हो की नाही रे? हो कुंदन। ए कुंदन ए कुंदन। अशा दोन तीन वॉटरफॉल बघत सुकलेले ओले असे बघत बघाय ना थोडं पुढे आलं आहे आणि थोडं आम्ही ऑफ रायडिंग गाडी घुसवली आहे बहुशा कातळावर रोड असा भाजत राहिला आणि इकडे मस्त वगैरे ना असा AMK ची रेंज आहे बघू शकता। अलंग आहे, मदंग आहे, कुलंग आहे, भारी वाटतं व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम कडक वाला एकदम। आणि आता यांचं फोटोशूट वगैरे चालेल इधर ले सकते ऐसा खडा रे के माउंटन के साथ ये हमारे विराज भाई का हाइनस धोया नहीं है ये तो पक्का है। अरे हमारे भावेश भाई ची न्यू पल्सर एकदम NS है ना रे N160 सॉरी। आणि उद्घाटन सोहळा झालेला आहे सकाळी। हा आये वा एक नंबर, कितनी बार दिखाए गए भाई, मजा आ रहा है ना भाई, कैसे टोकता है ना भाई, मजा देखो खुशी देखो। अच्छा अच्छा है। अच्छा अच्छा उद्घाटन ऐसा हुआ तो नजर नहीं लगता, नजर नहीं लगता। हाँ लाइफ टाइम उसका अच्छा। आणि आज संशोधन केले विराज ने कि इकडे बाईकला असं काच असतं ना ते तोडण्यासाठीच असतं, तर ह्यांनी ते प्रूव्ह केलं आज। थँक्यू। सिक्रेट प्लेसला आलो आहे आणि मस्त वॉटरफॉल आहे, दोन टप्प्यात पडतो। तिकडे समोर एक छोटा वॉटरफॉल आहे हँगओव्हर करायला, दाखवतो लोकेशन। तर तिथून असा तिथून गेला असं ना की समोरून असं तिकडून बाजू त्या रस्ते आहे तो बघू शकता तिथे, तोच रस्ता तिकडे पुढे खाली उतरतो आणि तिकडून त्या छोट्या वॉटरफॉलकडे आलो। मस्त वॉटरफॉल आहे बघू शकता। मी वरती टॉपला आहे पण म्हणणार आहे सो लगेच इकडे वॉटरफॉलला लोकेशन मला विचार मी सांगतो। छंड लोक भेटलेत इथे आले इकडे मस्त की एक भेटला रूफ टॉप इकडे झोपले आणि मला पण झोपायला आवलंय। सिरियस आहे ना तो अशा आयशी लोकांवर फिरू नका कधी। बघा 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 पडला एक, तो बघा एक पडलाय म्हणजे लिटरली उकडून फक्त एक 13 किलोमीटर डिस्टन्स आहे पण व्ह्यू मस्त इकडून भाई भाई बोले तो व्ह्यू एक नंबर आहे। आम्ही थोडासा रेस्ट करूया आणि मी पण झोपतो आणि मग आपण ड्रोन शॉट घेऊ इकडं, चालेल ना? हा बोलले साहेब चला झोपा गुड नाईट। मित्रांनो खूप भारी प्लेस आहे, रस्त्याच्या बाजूला इकडे आहे ना
मोठ्या मस्त हवं आहे तिकडे. दुपार जीवन सावली आहे पूर्ण आणि खाली आहे ना लेक कॅम्पिंग आहे बंधाऱ्याची बॅकवॉटर. कधी आलात नाही इकडे झोपायला इकडे आराम पण भारी लोकेशन आहे ना. इकडून कळसुबाई दिसतंय, बाकीच्या लोकेशन आहे तिकडे समोर कळसुबाई एम के दिसतोय, तिकडे रतन दिसतोय कोपऱ्यात. कशा होतोय पण हा या गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. आम्ही आलेलो सध्या मोस्ट व्हायरल प्लेसला म्हणजे लवाळीला. लवाळी खूप मस्त जागा आहे ॲक्च्युली. ते मॅपवर असून म्हणजे समजत नाही की ॲक्च्युली ते लोकेशन कुठले आहे, पण आपल्या व्हिलॉगमध्ये ती मी लोकेशन देतो आहे तुम्हाला. आणि खरंच इकडे पर्यटन वाढलं पाहिजे आणि इकडे लोकांनाही तेवढ्या गोष्टी मिळतील असं मला वाटतं. आणि खूप मस्त आहे म्हणजे साम्रदवरून पण रस्ता दोन्हीकडे साम्रदवरून खूप फिरून येतो रस्ता. तर हा शॉर्टकट आहे साम्रदला जायला, फोर व्हीलर पण जाते. फक्त थोडा बीड आहे त्यामुळे रिस्क घेऊ नका, पण लोकेशन भारी आहे. म्हणजे जर चिल आउट करायचं असेल, हां फालतरी दारू बिरू प्यायला येऊ नका, बाकी चिलिंग आउट मजा मस्ती थोडं पार्टी केल्यावर मग तुम्हाला स्टे आहे कॅम्पिंग वगैरे तिकडे करू शकता. पण भारी लोकेशन आहे नक्की. या दाखवतो एकदा लवाळी, महाराष्ट्राच्या नकाशात कुठेही नमूद नसलेलं हे गाव, पण स्वर्गापेक्षा कमी नाही. निसर्गरित्या बनलेला हा सेतू पाहायला खूप मस्त वाटत. सह्याद्रीच्या कुशीत आणि चांदणच्या कड्यावर वसले हे छोटस गाव पाहायला नक्की या. लवाळी मस्त की लोकेशन एन्जॉय करून मज्जा मस्ती करून थोडं चिल करून रिलॅक्स होऊन आता पुढचे प्लॅन आता डिसाईड करतोय. तर आता मस्त लोकेशन आहे. आता आमची रिटर्न जर्नी चालू करतो आम्ही. आता इथून रिटर्न जाणार आहे ॲप्रॉज वाढले 3:30. भाई हळू पुढे मागे करतोयस, नवीन गाडी हा काय हळू 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 घे. एक काम कर ना, बंद करून पुढे मागे कर ना, मला भीती वाटायला लागली तुझी. सिरियसली बोलतोय का, ब्रिज छोटा आहे. तर आपण ब्लॉग इकडेच एंड करूया. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, स्टे ट्यून राहा. लवकरच अजून खूप सारे ब्लॉग येतील. ओके हां, तेव्हा इकडे समोर कळसुबाई आहे ह्या साईडला. ह्या साईडला कळसुबाई आहे, हा एम केची रेंज आहे. इकडे खुटा आहे, इकडे पाठी जर बघितलात तर खुटा पिन एकल तेव्हा जर रतनगड साम्रद ह्या साईडला, इकडे सांदण आहे. असं मस्त भारी लोकेशन आहे. या एकदा ओके. सो आजचा एक्सप्रेस काय म्हणतो तुमचा मित्र? सदमत आहे मित्र आपला, त्याला हेच समजत नव्हतं कोणत्या रस्त्याने परत आलो आम्ही. सो भावेशची फर्स्ट एड वॉश कसं वाटतंय? भारी वाटतंय, थोडे एक्झॉस्ट झाले पण ठीक आहे, मजा आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अपने को सीट चेंज करना पड़े. ठीक आहे, ये भी ठीक आहे. कसं वाटतंय? फुले एक नंबर आहे. काय दोन चार लोकेशन मजा आली एकदम. वॉटरफॉल मजा येईल. अपने को ड्रोन शॉट म्हणतात. हो 200 रुपये एक ड्रोन शॉट आहे, भेज देना. 5-10 भेज देना. 610 भेज पहिले. हां भेजता हूं. चलो बाय. फीडबॅक चांगला आहे मित्रांचा. होप सो ते आपलं चॅनल लाईक केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल, एन्जॉय करत असतील. नाही नाही, ब्लॉग अनलाईक किया, अनलाईक किया. कसं मी अज्यूम करतोय. चल चलो मिळते, बाय बाय.